खालापूर तालुक्यातील धामणे गावाच्या हद्दीतील रुबी मिल येथील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे नेतृत्व स्वीकारले आहे. त्या युनिटच्या फलकाचे उद्घाटन गुरुवारी सायंकाळी भाजप जिल्हा अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशांत ठाकूर यांनी कामगारांना न्याय हक्कांसाठी त्यांच्यासोबत असणार असल्याचे सांगितले. यावेळी भारतीय जनरल कामगार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र खरत, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे, भाजप युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, आध्यात्मिक आघाडीचे काशीनाथ पारठे, जिल्हा कोषाध्यक्ष सनी यादव, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, ज्येष्ठ पदाधिकारी शशिकांत मोरे, तालुका सरचिटणीस प्रवीण जांभळे, खोपोली अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल, सरचिटणीस हेमंत नांदे, खालापूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष प्रसाद पाटील, ग्रामपंचायत सदस्य नागेश पाटील, जिल्हा संपर्क प्रमुख रामभाऊ पवार, कामगार प्रतिनिधी रमाकांत जाधव, रमेश जाधव यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि कामगार उपस्थित होते. यावेळी जय भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र खरत यांनी सांगितले की जे सांगाल ते काम करू, पण त्या कामाचा मोबदलाही आम्हाला तसाच मिळाला पाहिजे, हे मत व्यक्त केलं आहे. मी सगळ्यात आधी या नामफलकाचं अनावरण झालं असं आपणा सर्वांच्या समोर या ठिकाणी जाहीर केलं. मित्रो, या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळ्यांनीच सबका साथ सबका विकास हे सूत्र मनाशी स्वीकारलेलं आहे आणि आपण पाहतोय की हे सूत्र अख्ख्या देशात सगळीकडे स्वीकारलं गेलं आणि त्याची परिणती अशी झाली की आपला देश, आपल्या देशाची अर्थव्यवस्था ही आज जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेली आहे. आणि या चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनत असताना आपल्या देशाच्या माध्यमातून आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये आघाडीवरती चाललेलो आहोत. मग शेतीचं क्षेत्र असू द्या, उद्योगाचं क्षेत्र असू द्या, कुठलंही क्षेत्र असं नाही, त्या क्षेत्रामध्ये आपला देश आता कुठं मागे उपरलेला आहे. आणि म्हणून मोदींच्या वरती विश्वास आहे. मोदींनी सांगितलं सबका साथ सबका विकास आणि त्यासाठी सबका विश्वास हे सूत्र सुद्धा महत्वाचं आहे. मला आनंद आहे या कामगारांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आपण जय भारतीय जनरल कामगार संघटनेवरती विश्वास दाखवला त्याबद्दल तुमचं सगळ्यांचंच मी मनापासून आभार व्यक्त करतो. खालापूर तालुक्यातले आपण रहिवासी आहात, या परिसरामध्ये धामणे गावाच्या परिसरात असेल किंवा अन्य परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांचा विकास झाला पाहिजे आणि त्या माध्यमातून या सगळ्या परिसरामध्ये सुबत्ता वाढावी, कंपनीचा नफा वाढावा, त्याबरोबर कंपनीनं कामगारांना सुद्धा तशाच पद्धतीनं काही त्यांच्या जीवनामध्ये सन्मानानं जगता येईल अशा पद्धतीनं व्यवस्था करावी, इतकीच आपल्या सगळ्यांची मागणी आहे. जितेंद्र गरज यांनी बोलत असताना सांगितलं आपल्यापैकी काही कामगार जितेंद्र गरज असतील, मयुरेश नेटकर असतील किंवा आमच्या अन्य सर्व सहकाऱ्यांना भेटले आणि त्यांनी मिळून सगळ्यांनी मिळून सांगितलं की जर या ठिकाणी 15-15 वर्ष लोटून गेली आहे आणि आमचा पगार 20-11 ओलांडायला तयार नाही, याचा अर्थ असा आहे की मॅनेजमेंटच्या कडून या बाबतीमध्ये कामगारांच्या हिताकडे दुर्लक्ष होते. आणि मग कामगारांच्या हिताच्या कडे जर दुर्लक्ष होत असेल आणि आमच्या स्थानिक लोकांवरती असा जर अन्याय होणार असेल तर भारतीय जनता पार्टी कुठल्याही स्थितीमध्ये मागे राहणार नाही याची ग्वाही त्या ठिकाणी आपल्या सर्वांना देण्यासाठी म्हणून आले. माननीय उदय सामंत साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ते उद्योगमंत्री आहेत. माननीय सुरेश काळे साहेब कामगार मंत्री आहेत, यांच्या माध्यमातून आम्हाला या कंपनीच्या कडून जो न्याय अपेक्षित आहे तो मिळवण्यासाठी सहकार्य हवं. पण हे सहकार्य त्यांच्याकडून मिळावं अशी मागणी करून आम्ही शासनाचा पक्ष म्हणून शांत बसणारे नाही आहोत. उद्या आमच्या पदरामध्ये न्याय पडत नाही असं आम्हाला जेव्हा जाणवेल आम्ही मॅनेजमेंटकडे मागणी जरूर करू, पण मॅनेजमेंट जर आम्हाला या ठिकाणी दाद लागू देणार नसेल तर रस्त्यावरती उतरून आमचा न्याय आम्हाला मिळवता येतो याची देखील जाणीव ही आम्हाला या व्यवस्थापनाला नाईलाजानं करून द्यावी लागणार आहे. मित्रांनो, आपलं सर्वांचं पहिल्यांदा जय भारतीय जनरल कामगार संघटनेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. आपण ज्या विश्वासाने आणि ज्या जोमाने आमच्यावर विश्वास ठेवलाय तो खरं तर साध्य करण्याची जबाबदारी आज नंतर आमची असेल. सर, इथं आवर्जून सांगू इच्छितो
की 17 ते 18 वर्षापासून हे सर्व कामगार काम करीत आहेत. कामगार काम करीत असताना अनेक संघटना त्यांनी केल्या, म्हणजे मनसेची संघटना केली, कोणीतरी हनुमान पिंगलेंजींची संघटना केली, परंतु कामगारांवर सतत अन्याय करण्याचा प्रयत्न इथल्या व्यवस्थापनाने केलाय. इथलं व्यवस्थापन इतकं धूर्त आहे. मगाशीचाच एक किस्सा सांगतो की आज संघटनेचा नाम फलक अनावरणाचा कार्यक्रम, मित्रांनो करा तर हा किस्सा नेहमीचाच आहे. जिथं संघटनेचा नाम फलक अनावर करायला गेला तिथं पहिला विरोध आपल्याला लाईट दिल्यापासून सुरुवात. मगाशी त्यांच्या व्यवस्थापनाने सांगितलं की लाईट देणार नाही. मी त्यांना एकच सांगला, मगाशी त्यांच्या मॅनेजरला मी फोन केला होता की आज जर आम्हाला लाईट दिलीत नाही तर उद्या तुमची पूर्ण लाईट घालवण्याचं काम आम्ही इथं करायला आलेलो आहोत. बऱ्या बोलाने लोकांचे प्रश्न सोडवू आमचं म्हणणं आहे. शिस्त आमच्याकडे फार चांगली आहे. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांचं आपल्याला काम माहिती आहे. परंतु जर कोणी त्यांनी आरमुठेपणाचा धोरणाची जर प्रयत्न केला तर त्याला त्या पद्धतीचं उत्तर देण्यासाठी आपण इथं सारे जमलेलो आहोत. मित्रांनो आपण ज्या ज्या संघटना केल्या, कोणीतरी एखाद्या स्थानिकांची केली, कोणी मुंबईच्या लोकांची केली, दादा इथं सांगू इच्छितो की 17 ते 18 वर्षानंतर फक्त 14,000 रुपये पगार आहे. मित्रांनो एक आमचा कलोजाचा हाऊसकीपिंगचा माणूस आहे, आमची संघटना आहे, एक अभिमानाने सांगेन माझा हाऊसकीपिंगचा तलोजाचा युनिटचा कामगार 46,000 रुपये पगार जो परवा दिवशी कराराची बोलणी झालेली आहे. मित्रांनो आज आपण 46,000 पगारावर जाणार नाही, परंतु आमचं एवढंच म्हणणं आहे की आमचा घर चालला पाहिजे, दोन मुलं चांगल्या शाळेत शिकली पाहिजे आणि दोघांचा घर चालला पाहिजे. याला जेवढे पैसे लागतात म्हणजे आम्ही काय फक्त वेडबिगाराप्रमाणेच काम करायचं आहे का? आम्ही फक्त काय रस्त्यावरच्या लोकांच्या सारखंच काम करायचं आहे? आम्हालाही कधीतरी वाटतं की आमची पोरं ही कॉन्व्हेंट स्कूलमध्ये गेली पाहिजे, चांगल्या शाळेमध्ये शिकली पाहिजे आणि त्याला लागणारा जो खर्च आहे तो आमच्या पगारामधून आला पाहिजे. एवढं या निमित्तानं आपल्याला सांगतो. घाम घालण्याची तयारी आहे, काम करण्याची तयारी आहे, जो सांगाल तो काम करण्याची तयारी आहे. पण जो सांगाल तो काम करणार असाल तर सांगाल तो बहुमतला सुद्धा आम्हाला तुम्ही दिला पाहिजे हे आवर्जून या निमित्तानं सांगू इच्छितो.